कश्मीर में हुई आतंकी घटना के विरोध में विश्व हिंदू परिषद एवं बजरंग दल ने शनिवार को बड़कस चौक पर प्रदर्शन किया। इस दौरान आतंकवाद का पुतला भी फूंका गया। विहिप के प्रांत मंत्री गोविंद शेंडे ने इस दौरान कहा कि अफगानिस्तान में तालिबान सरकार के गठन के बाद आतंकवाद बढ़ रहा है। पाकिस्तान आतंकवाद को बढ़ावा दे रहा है। धारा 370 के हटने के बाद कश्मीर मुख्य धारा में शामिल हो रहा है। आतंकी संगठन इससे बेचैन होकर वारदातें कर रहे हैं। ममता चिंचवड़कर, प्रशांत तीतरे, अमित बेम्बी, ऋषि धवन, सुनील चौबे, विशाल पुंज, निरंजन रिसालदार, लखन कुरील, ऋषभ अरखेल, संजय मूले, सुनील चौबे, सुशील चौरसिया, रंगलाल प्रजापति, ज्ञानदेव शेंडे, स्वप्निल मानेकर, राम पालुनकर, रजनीश मिश्रा, अमित राजौरिया, निखिल गौर, रोशनी गिजरे, रोशनी ठाकुर आदि आंदोलन में शामिल हुए। कश्मीर मध्ये विशेष करून लागू झालेली धारा 370 आणि 35A हे संपल्यानंतर केंद्र सरकारने ती संपवली, त्याच्यानंतर आणि घाटीमध्ये एकदम शांतता होती। सगळे व्यवहार सुरळीत सुरू झाले, शाळा सुरू झाल्या, मंदिरं सुरू झाली आणि अनेक वर्षानंतर या जन्माष्टमीच्या दिवशी लाल चौकावरती तिथल्या हिंदूंनी जन्माष्टमीची शोभायात्रा काढली आणि हे सगळं बघून आतंकवाद्यांच्या मनामध्ये आणि एक प्रकारचा असा विचार निर्माण झाला की आता हे तर सगळं सुरळीत सुरू जर झालं तर आमचं काय, पाकिस्तानचे जे मनसुबे आहेत ते ध्वस्त होताना त्यांना वाटले। आत्ता तालिबानची जे सरकार आली त्या तालिबानच्या सरकाराला वाटलं की बा आम्ही याच्यामध्ये आता काय कसंही करू, म्हणून त्यांनी तिथे आतंकवादी घटना पुन्हा सुरुवात केलेल्या आहेत आणि त्याचा प्रतिकार आम्हाला हा पूर्ण ताकदीने करावा लागणार आहे। म्हणून आम्ही सरकारला हे निवेदन केलं कि तिथे हिंदूंचं पुनर्वसन मोठ्या ताकदीने करा, मोठ्या संख्येने करा। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।